विद्यार्थी मित्रांनो, आज या पहिल्या भागामध्ये आपण साडीसाठी डिझाईन कसे करायचे, त्याचं ड्रॉइंग कसं करायचं याचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झामचा तिसरा पेपर डिझाईन संकल्पचित्र नक्षीकाम. आज आपण या डिझाईनचा विषय निवडलेला आहे साडी, आणि साडीसाठी आपल्याला डेकोरेटिव्ह डिझाईन इथे रेखाटन करणार आहोत. हा भाग पहिला असणार आहे, आणि दुसऱ्या भागामध्ये आपण याला रंगकाम करतोय. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ दरम्यान म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपणाला डिझाईन या विषयाशी रिलेटेड 5 व्हिडिओ पाहायला मिळतील, आणि ते पाहण्यासाठी उजव्या कोपऱ्यावर जे आय बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या पेपरला प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो ते आपण पाहून नंतर तो सोडवणार आहोत. हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहायचा आहे, त्याला स्किप करायचं नाही, कारण की यातली एक जरी स्टेप आपल्या लक्षात आली नाही तर याचं रेखाटन याचं ड्रॉइंग आपल्याला करता येणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न अशा प्रकारचा आहे, 26 सेंटीमीटर बाय 18 सेंटीमीटर लांबी रुंदीचा एक आयत काढायचा आहे. त्या आयतामध्ये साडी पदरसाठी संकल्पचित्र डिझाईन तयार करायचे आहे, आणि यासाठी जे घटक घ्यायचे आहेत ते नैसर्गिक अलंकारिक आकार, भौमितिक आकार आणि अमूर्त आकार, हे 3 प्रकारचे घटक तुम्ही इथे वापरायचे आहेत. त्याचबरोबर आवडत्या रंगसंगतीमध्ये ते रंगवायचं आहे. अशा प्रकारचा प्रश्न आहे. या 3 घटकापैकी तुम्ही कुठलेही घटक वापरू शकता. प्रश्नात दिल्याप्रमाणे आपण ज्याची लांबी 26 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 18 सेंटीमीटर आहे असा आपण एक आयत घेतला आहे, आणि यामध्ये साडीच्या पदरासाठी आपण डिझाईन करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा आयत सेंटरला कसा काढायचा यावर मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. या पेपरचा मिडल पॉईंट सेंटर पॉईंट कसा काढायचा, त्याचबरोबर इथे सेंटरला आयत, चौरस, वर्तुळ कसे काढायचे, तो व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे तर वरील आय बटनावर क्लिक करा. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या प्रकारे सेंटर काढून मध्ये आयत काढता येईल. आता आपण रेखाटनाला सुरुवात करतोय. अशा प्रकारचा आयत तयार झाल्यानंतर मी या खालच्या बाजूने 2 सेंटीमीटर अंतरावर मार्किंग केलेली आहे, इकडे पण 2 सेंटीमीटर अंतरावर मार्किंग केली आहे, आणि रेषा ओढतोय. हीच कृती आपण वरती करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या सेंटरपासून इकडे 3 सेंटीमीटरवर मार्किंग केलेली आहे, याच्या सेंटरपासून इकडे 3 सेंटीमीटरवर मार्किंग केलेली आहे, आणि ही रेषा घेतोय. एवढ्या भागामध्ये आपल्याला या साडीचा पदर काढायचा आहे, आणि इकडे बाकीची साडी त्याचा काट येईल. त्यानंतर इथे 1 सेंटीमीटरवर अंतरावर खूण केली मी, इथे 1 सेंटीमीटर अंतरावर खूण केली म्हणजेच मार्किंग केली, आणि रेषा काढून घेतली. आपण ही रेषा खोडायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर आपण ज्या पद्धतीने पैठणी साडीचं लुक असतो त्या पद्धतीचा लुक इथे आपण घेणार आहोत. नैसर्गिक आकारामध्ये पाने, फुले, पक्षी, पक्षामध्ये मोर यांची रचना आपल्याला इथे करायची आहे. मी मोराचे आकार काढत आहे. इथे आपण वेगवेगळ्या अलंकारिक आकारांचा देखील उपयोग करू शकतो, म्हणजे पाने, फुले, पक्षामध्ये पोपट, प्राण्यांमध्ये हत्ती, हरिण, त्याचबरोबर फुलपाखरांचाही यामध्ये आपण रेखाटनामध्ये समावेश करू शकतो, बदल करू शकतो. या पद्धतीने कच्चं रेखाटन पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला आता फायनल म्हणजे पक्कं करतोय. रेखाटन हे पुसट करावं. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण साडीचा पदर त्याचं ड्रॉइंग करत आहोत. साडीचा पदर आणि साडी किनार म्हणजे साडी बॉर्डर यामध्ये फरक आहे. ज्यावेळेस तुम्हाला साडी किनार येणार आहे त्यावेळेस तुम्हाला तिथे साडीचा पदर रेखाटण्याची आवश्यकता नाही. यासाठी आपण जो प्रश्न आहे तो व्यवस्थित वाचायला हवा आहे, आणि त्यानुसार कृती करायला हवी. विद्यार्थी मित्रांनो, रेखाटनामध्ये एक वेगळे आकार येणं महत्त्वाचं आहे. जे आकार कधीच या डिझाईनमध्ये वापरलेले नाहीत
युनिक असे आकार तिथे आपण वापरावेत। यामध्ये हे सर्व जे अलंकारिक आकार आहेत, भौमितिक आकार आहेत, यांचं सुंदर असं कॉम्बिनेशन करून ही डिझाईन आपल्याला कंपोज करायचं आहे। रेखाटनामध्ये, रंगकामामध्ये कंपोजिशनला फार महत्त्व असतं। ती आकृती तुम्ही किती छोटी काढताय, मोठी काढताय, त्याच्याशी रिलेटेड आकृत्या, संबंधित आकृत्या तुम्ही तिथे कशा दाखवताय, या सर्व गोष्टींना फार महत्त्व असतं। रेखीव अलंकृत आकार त्याने या डिझाईनचं, संकल्प चित्राचं सौंदर्य वाढत असते। त्यामुळे हे आकार खूप असे रेखीव असे काढा, त्यासाठी कच्चे स्केचेस, रफ स्केचेस करणं आवश्यक आहे। अशा प्रकारे आपण हे मोराचं अलंकारिक आकाराचं डिझाईन इथे कंप्लीट केले, तर पुढील काम करूया। आता आपल्याला इथे अजून काही अंतरावर असे याला बॉर्डर्स ठेवायचे आहेत, इथे बॉर्डर्स ठेवायचे आहेत। तर इथे आपण 2 सेंटीमीटर अंतरावर मार्किंग करणार आहोत, 2 आणि 2 सेंटीमीटर अंतरावर इथे असे लाइनिंग सोडायच्यात। ही पूर्ण साडीची बॉर्डर्स तयार झाली, इथे एक बॉर्डर आणि इथे एक बॉर्डर। तुम्ही 2 बॉर्डर्स ऐवजी 1 बॉर्डरही घेऊ शकता, थोडी बोल्ड। विद्यार्थी मित्रांनो, आपण यामधून मी ज्या पद्धतीने कृती करतोय त्या पद्धतीने कृती करावी। हे जे आकार आहे या आकारामध्ये आपण बदल करू शकता, आपल्या मनाने वेगळे आकार घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला हा जो एक चौकोन तयार झाला याच्यामध्ये एक त्रिकोण घ्यायचा आहे। तर अंदाजे मी काय करतोय, त्याचा एक असं सेंटर पॉइंट इथे काढतोय, आडवा सेंटर। आता हे जे अंतर आहे हे 2 सेंटीमीटरच आहे, इकडे मी 1/2 सेंटीमीटरवर मार्किंग केली आणि इकडनं 1/2 सेंटीमीटरवर, आणि हा सेंटर आणि हा पॉइंट असं मी जोडलाय। असे त्रिकोण आपल्याला इथे काढायचे आहेत आणि इथे काढायचे आहेत। पहा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने मी इथे त्रिकोणांची, भौमितिक आकारांची रचना केल्यानंतर यामध्ये किती बदल दिसला। इथे जर आपण असे छोटे सर्कल घेतले या पद्धतीने रांगेत या त्रिकोणाच्या मध्ये, तर अजून ते वेगळं डिझाईन होईल। पण हे जे काम आहे ते आपण डिरेक्टली कलरने करणार आहोत, ते तुम्हाला सेकंड पार्टमध्ये पाहायला मिळेल। त्यानंतर इथे असा प्लेन कलर देऊन आपण यामध्ये सुद्धा टेक्चर घेणार आहोत। अशा पद्धतीने आपलं रेखाटन या पेपरसाठी व्हायला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, याचा सेकंड पार्ट आपण जरूर पाहायचा आहे, त्यामध्ये पोस्टर कलरने एक रंगकामाचं वेगळं टेक्निक आपल्याला पाहायला मिळणार आहे। आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूया याच्या दुसऱ्या भागामध्ये। थँक्यू।